सायस मित्रा, आवाज कुठून तरी आला, माझे मलाच कळेना तो आवाज होता की भास मला झाला। मी उत्तरलो, आहे की मजेत, तू कसा काय? नेहमीचेच उत्तर हे, पण सांगू वाटेना, आहे का खरच मजेत हेच मनाला पटेना। एवढ्यात तो बोलला, असा कसा रे तू, माझ्याशीही खोटं बोलतोस, दुसऱ्यांसाठी कशाला अशीही खटपट करतोस? मी म्हणालो, करावं लागतं रे हे, या जगात असं चालत नाही, घराला कुणी वालीच उरला नाही, सगळेच आहेत फायद्यासाठी, सगळंच चाललंय पैशांसाठी, फायद्याशिवाय मित्र तर कुठे आहेत, पैशांशिवाय सगळी नातीच खुजी झालीत। हे शब्द ऐकून तो थोडा विसावला आणि मला म्हणाला, इतकं नाराज होऊ नकोस, अरे तसं नसतं मित्रा, अजूनही ऑक्सिजन मोफतच आहे, अजूनही सूर्य सोबतच आहे, झाडं भरभरून देतात, सांग बरं तुझ्याकडून ती काय घेतात? सूर्य दररोज उगवतो, झुकतो अस्ताकडे, सुट्टे पैसे अजून तरी नाही मागत तो तुझ्याकडे, चंद्र शीतल प्रकाश देतो, तुला दररोजच फुकटच्या कला दाखवतो, वाराही अजून आहे मुक्त, घेना करून त्यासोबत जे मन रिक्त, फुलं तर मेल्यावरही दरवळतात, सुगंध देताना कधी ती कळवळतात, धरणीमाय एका बियाचं हजार देते, ती कुठं बँकांसारखं व्याज घेते, अजूनही मित्र आहेतच की कर्णासारखे, होऊ नकोस असा स्वतःलाच पारखे, पैशांशिवाय मिळणारे आईची माया, वडिलांचा आधार, बहिणीची माया विसरलास, विसरलास स्वतःला, विचार असं तू का घाबरलास? त्याचं हे शब्द ऐकून आता कुठे बरं वाटलं, अचानक पुढे धुकं दाटलं, विचारलं त्याला, कोण रे तू, कोण आहेस तरी कोण? म्हणून काहीच उत्तर येईना, माझं मलाच काही कळेना। तेवढ्यात निशब्द एकांतात शब्द उमटले, मी तुझा मार्गदर्शक, तत्वज्ञ वाटाड्या, तुझा खरा जीवलग मित्र, मीच आहे तुझं खरं चरित्र। थोडा वेळ असाच विसावलो, बऱ्याच दिवसांनी माझा मला मीच गवसलो।